संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांच्या आवाजाची खाती निर्माण झाली ते हिंदीची बुलंद तोफ प्रवीणजी दुगाडे साहेब यांनी या ठिकाणी हे आलेत आणि या क्रिकेटमध्ये जी शोभा वाढली त्याबद्दल आम्ही सर्व यशवंतनगरमधील खेळाडूंच्या वतीने त्यांचे आभार आहे. असंच आमच्यावरती आपलं प्रेम राहो आणि येणाऱ्या पुढच्या वर्षी देखील आम्ही तुम्हाला बोलू, आपण या. धन्यवाद. नक्कीच, कारण आता विश्वजीत सावंत यांच्याकडे आमचा विश्वजीत विश्वजीत सावंत यांच्याकडे आमचा नंबर आहे. सकाळपासून ते आमच्याशी कॉन्टॅक्ट करत होते, तुम्ही येणार येणार येणार. मी म्हणत होतो की मी जाऊ की नको जाऊ, पण एक नवीन मित्र मला मिळाला. अनेक लोकांनी त्याच्याशी पैसा लावल्या की कदाचित आज मी इथे येणार नाही, पण त्याला कॉन्फिडन्स होता स्वतःवर की मी इथे आज येणारच. आणि विजी बाबा, आपले विजी जरा एक रील्समधली ॲक्टिंग त्यांनी करून दाखवायला हवी, माईकवर त्यांनी यायला हवं. चला दिनेश सर घ्या. होलिया सामन्याकडे पहिला षटक टाकण्यासाठी मज्जत मोहल्ला संघाकडून किशोर यावेळी गोलंदाजी मार्गावर पहिला चेंडूवर यावेळी फटका सजवला होता. फलंदाज प्रथमेश एक धाव धाव फलकावर जमा झाले. पहिलं षटक यावेळी मार्गस्थ आहे. सुंदर फटका आपण पाहतोय आणि यावेळी रनआउटच्या स्वरूपात फलंदाज यावेळी बाद होतोय. चांगला थ्रो यावेळी क्षेत्ररक्षकाने केला आणि फलंदाज यावेळी बाद होतोय. आणि पंचांनी जर रिव्ह्यू घेतला तर रिव्ह्यू दाखवला जाईल, पण पंचांनी यावेळी बाद दिलाय. हे बघा, पंचांनी रिव्ह्यू दिला तरच रिव्ह्यू आहे. पंच काय बोलतायत? ऑनफील्ड पंच. हा तर डिसाइड करा, जर पंच रिव्ह्यू मागत असतील तर रिव्ह्यू होईल. हा ठीक आहे, थर्ड अंपायर चेक करतोय. हे बघा, थर्ड अंपायर पण चेक केलाय, आउट आहे. आणि दोन्ही संघाचे यावेळी 11 प्रतिनिधी या ठिकाणी आहेत. आणि रनआउटचा आपण पहिला सर्वात फलंदाज बाद झाला. दोन धावा यावेळी आतापर्यंत धाव फलकावर लागल्यात. आणि एसटीचा खूप बाहेर चेंडू होता. अवांतर धाव्याने पंचांनी इशारा दिला. धाव संख्येत एक ने वाढ झाली. धाव फलकार लागला त्यामध्ये 13, सॉरी 3 धावा धाव फलकार लागल्या. पहिल्या षटकावेळी मार्ग असते. 3 धावा धाव फलकार आला पहिल्या षटकावेळी. चालू हो गया. सुंदर फटका जमिनीला बसला. आपण फटका होतो क्षेत्रक्षक यावेळी चेंडूवर येतोय. चेंडूचे फेके करणार आलेले. एक धाव एक धावेने धाव संख्येत वाढ झाली. धाव फलकार लागला त्यामध्ये 4. 4 धावा धाव फलकार लागल्या. पहिलं षटक यावेळी चालू आहे.
गोलंदाजी मारकर गोलंदाज किशोर यावेळी पहिला षटक टाकण्यासाठी सज्ज. एसटीच्या खूप बाहेर चेंड होता वन तर धावपंचांनी इशारा दिला जाऊन संख्येत एक ने वाढ झाली. धावफल करावा लागला त्यामध्ये पाच. यावेळी चेंडू जात होतो म्हणजे डॉट चेंडू डावफलकर धावतो म्हणजे पाच. जमीन लगतचा फटका आपण पाहतोय. क्षेत्रक्षक यावेळी चेंडूवर येणार. चेंडूची फेकी करणार आलेली एक धाव. एक धावेने धाव संख्येत वाढ झाली. धावफलकार धाव लागत म्हणजे सहा. सहा धावा धाव फलकावर लागल्यात. पहिला षटक यावेळी चालू आहे. जमिनीकडचा फटका पाहतो. क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूवर येणार आणि चेंडूची फेकी करणार आलेली ही एक धाव. धाव संख्येत एक ने वाढ झाली. धावफल करावा लागत त्यामध्ये सात. पहिल्या षटकाचा खेळ यावेळी संपला आणि धावफलकार राहा लागल्या त्यामध्ये सात धावा धावफलकार लागल्यात. राजूभाई यांनी हॅट्रिक केली तर मुस्लिमभाई विक्रे यांच्याकडून आपल्या राजूभाई यांनी जर तीन विकेट घेतले तर पाचशे रुपयाचा तीनशे रुपयाचं पारदर्शिके. पाहूया हॅट्रिकची संधी. हॅट्रिक घेतल्यावर तीनशे रुपयाचं पारदर्शिके. सुंदर फटका यावेळी सजवतोय. चेंडू सीमारेषा पार फरार चार धावांसाठी. चार धावांनी धाव संख्येत वाढ झाली. दुसरा षटक मार्गस्थ असताना अकरा धावा धाव फलकावर लागल्यात. राजू गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो. दुसरा षटक यावेळी टाकण्यासाठी सज्ज. अकरा धावा यावेळी धाव फलकावर लागल्यात. सुंदर फटका यावेळी सजवतोय. चेंडू झाला फरार सीमारेषा पार चार धाव्यांसाठी. चार धाव्यांनी धाव संख्येत वाढ झाली. धाव फलकावर लागला त्यामध्ये पंधरा. आणि यावेळी चेंडू सरळ जातो सीमारेषा पार. आला हा सुंदर आपण बॅटरीतून आलेला चौकार. चार धावाने धाव संख्येत वाढ झाली. एकोणीस धावा यावेळी धाव फलकावर लागल्यात. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला आणि एकोणीस धावा धाव फलकावर लागल्यात. एकोणीस धावा धाव फलकावर लागल्यात. यावेळी क्षेत्ररक्षक चेंडू आढळतोय. चेंडूची फेकी करणार आलेली एक धाव. एक धावाने धाव संख्येत वाढ झाली. धाव फलकावर राहा लागल्यात म्हणजे वीस. सत्यम
आणि यावेळी चुकी करतो एक रक्षक आणि सरळ चार धावसाठी चेंडू जातो सीमारेषा पार आलेला चौकार. या चार धावेने धाव संख्येत वाढ झाली. धाव चौकार धावला वाटतं म्हणजे 24. सुंदर चेंडू होता राजीवचा फलंदाजाला यावेळी सकळ डॉट चेंडूची सांगता झाली. दोन षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावर धावा लागत त्यामध्ये 24. आपण पाहिलं आता 24 धावा यावेळी धावफलकावर लागल्यात. अष्टविनायक रामोडे संघ पेन या संघाच्या धावा लागल्या. दोन षटकांचा खेळ संपल्यावर 24 धावा धाव फलकावर लागल्या. अजूनही दोन षटकांचा खेळ बाकी. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी. बघूया कितपत धावा यावेळी रामवाडे संघाचे फलंदाज जमवतात. आतापर्यंत 24 धावा धाव फलकावर लागल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. अतिक गोलंदाजी मार्फत तिसरा षटक टाकण्यासाठी सज्ज. जमीन लगाचा फटका पडतो. यावेळी चांगला थ्रो आणि फलंदाज यावेळी बाद होतोय. तिसरा षटक यावेळी मार्ग असते. 24 धावा धाव फलकावर लागल्यात. तिसरं षटक एवढे मार्ग असते. अतिक गोलंदाजी मार्कवर धावा धाव फलकावर लागल्यात त्यामध्ये 24. तिसरा षटक यावेळी मार्ग असते. धाव फलकावर 24 धावा यावेळी धाव फलकावर लागल्यात. तिसऱ्या षटकातला बघूया दुसरा चेंडू यावेळी. आणि यावेळी फलंदाज बाद होतोय. एस्टेला चेंडू जाऊ लागते. यावेळी सुरेख गोलंदाजी आत्तापर्यंत अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. दोन चेंडूमध्ये दोन विकेट आत्तापर्यंत घेतलेत ते अतिशय या गोलंदाजाने. धावा धाव फलकावर त्यामध्ये 24. तर स्ट्राईक ला पाहतोय आपण अभिजित. यावेळी स्ट्राईक एंड वर फलंदाज. यावेळी सुंदर चेंडू होता. एक धावाने यावेळी समाधान मानावं लागले. धाव संख्येत एक ने वाढ झाली. धाव फलकावर धावा लागल्यात त्यामध्ये 25 धावा धाव फलकावर लागल्या. तिसरं षटक यावेळी मार्ग असते. आतापर्यंत विचार केला तर 25 धावा धाव फलकावर लागल्यात.
सुंदर फटका यावेळी, चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. एक धावेने यावेळी समाधान मानून धावसंख्येत एक ने वाढ झाली. धावफुलकर धावा गट म्हणजे 26. तिसरा षटक मार्गस्थ अतिप गोलंदाजी मार्कवर आणि धावा दाखल करायला लागला म्हणजे 26. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला. 26 धावा यावेळी दाखल करायला लागल्यात. नऊ चेंडू आहे आणि धावा दाखल करायला लागल्या त्या म्हणजे 27 धावा दाखल करायला लागल्या. तिसरे षटक यावेळी मार्गस्थ आहे. आणि सुंदर चेंडू यावेळी होता. फलंदाजाला चकवला, चेंडू सरळ गेला तो यावेळी. आतापर्यंत विचार केला, पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला आणि धावसंख्या करायला लागला तर म्हणजे 27. आणि चांगले इंटरेक्शन होते यावेळी अजमल कडून. अवांतर धावेचा इशाराला धावसंख्येत एक ने वाढ झाली. धाव फलकर राहिला लागला त्या म्हणजे 28. आणि बंटे यावेळी फलंदाजी मार्गकडे पाहतोय आपण. धावा धाव फलकर लागला त्या म्हणजे 28 धावा धाव फलकार लागला. तिसरे षटक यावेळी प्रगती पदावर आहे. अतिपचा पुढचा चेंडू बंटेसाठी. शबू नजरेने पाहत राहिला पण पंचांनी यावेळी अवांतर धावेचा इशारा दिलाय. धाव संख्येत धावफलकावर राहिला बघतो म्हणजे 29 धावा धावफलकावर लागल्यात. आणि पुन्हा एसटीच्या बाहेर चेंडू होता. अवांतर धावाने पंचांनी यावेळी इशारा दिला. धावसंख्येत एक ने वाढ झाली. धावफलकावर राहिला लागला म्हणजे त्यात 30. आणि यावेळी षटक संपलं. पंचांचा इशारा येतो. तीन षटकांचा खेळ यावेळी संपला. धावफलकावर लागला त्या म्हणजे 30 धावा धावफलकावर लागला. शेवटचं षटक यावेळी मार्ग समोर. शेवटच्या षटकात कितपत धावा यावेळी फलंदाज जमवतात. आणि चौथ्या षटक यावेळी टाकण्यासाठी सज्ज होतो तो गोलंदाज साहिल. बघूया गोलंदाजी मार्कर. चौथ्या षटक यावेळी टाकण्यासाठी साहिल सज्ज होतोय. धावा दाखल करायला लागल्या त्या म्हणजे 30. आणि या चेंडू जात होतो. अवांतर धाव धावसंख्येत एक ने वाढ झाली. धावफलकर राहिला होता म्हणजे 31.
आलेली एक धाव, धाव संख्यात एक ने वाढ झाली, धाव फलकावर लागला तो म्हणजे 32 धावा यावेळी धाव फलकावर लागल्यात. एसटीच्या खूप बाहेर चेंडूचा अवांतर धावेचा 15 इशारा दिला, धाव संख्येत एक ने वाढ झाली, धाव फलकावर लागल्या त्या 33 धावा धाव फलकावर लागल्यात. आणि पुन्हा अवांतर धाव पण पाहतोय, धाव संख्येत एक ने वाढ झाली, धाव फलकावर लागला तर म्हणजे 34 धावा धाव फलकावर लागल्या. चौथा षटक यावेळी मार्गस्थ गोलंदाजी मार्गावर साहिल यावेळी पाहतो आपण. आतापर्यंत अवांतर धावच टाकतो होतो आणि धाव फलकावर लागला लागला ते म्हणजे 34. सुंदर फटका यावेळी सजवतोय चेंडू, यावेळी सी महाराष्ट्र पार चार धावांसाठी, चार धावांनी धाव संख्येत वाढ झाली, धाव फलकावर लागल्या लागल्यात त्या म्हणजे 38 धावा धाव फलकावर लागल्यात. धाव फलकावर राहावं लागत म्हणजे 38 धावा धाव फलकावर लागल्यात. सुंदर फटका यावेळी सजवला गेला, चांगलं सत्रक्षण यावेळी झालं, एकाच धाव यावेळी खर्च झाली, धाव संख्येत एक ने वाढ झाली, धाव फलकावर लागले तर म्हणजे 39 धावा धाव फलकावर लागल्यात. जमीन समांतर स्वतः सर चेंडू अवांतर धावेचा इशारा येतो, धाव संख्येत एक ने वाढ झाली, धाव फलकावर आला लागला म्हणजे 40. आणि यावेळी झेल पकडतोय किशोर फलंदाज, यावेळी बाद होतोय 40 धावा धाव फलकावर लागल्यात. चौथा षटक यावेळी मार्गस्थ आहे, आतापर्यंत चार चेंडूचा खेळावेळी आतापर्यंत संपला आणि 40 धावा यावेळी धाव फलकारला. अजूनही चौथ्या षटकातल्या दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. फटका सजवत आपण एकाच धावून यावेळी समाधान मानून धाव संख्येत एक ने वाढ झाली, धाव फलकावर धाव लागले म्हणजे 41. बघूया चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू, 41 धावा यावेळी धाव फलकावर लागल्यात. यावेळी फटका सजवला गेला, क्षेत्रक्षक चेंडू उचलणार फेकी करणार. आलेली एक धाव फलकावर राहिला लागला त्या म्हणजे 42. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 43 धावेची गरज आहे ती मस्जिद मोहल्ला संघाला. चालू असणारी लढत रामवाडी वर्सेस मस्जिद मोहल्ला,
रामवाडी या संघाने 42 धावा केलेत आणि मस्जिद मोहला विजय होण्यासाठी 43 धाव संख्येचं आव्हान या ठिकाणी दिलं गेलंय. सुरेख फलंदाजी आपण पाहिली रामवाडी या संघाकडून. पेन वरून हा संघ आलेला आहे इथे. गोलंदाजी खराब पाहायला मिळाली आपली आपल्याला मस्जिद मोहल्ला या संघाकडून. लढत कशी होणार? इलाका 13 और धमाका मेरा, इलाका भी मेरा और धमाका मेरा. हा येणारा कालच सांगेल. त्वरित फलंदाज मैदानावरती पाठवायचे. संघ कॉर्पोरेट करा. मस्जिद मोहल्ला या संघाकडून सलामीचे फलंदाज अजमल आणि साहिल. अजमल असेल स्ट्राईक रेंडवर आणि नॉन स्ट्राईक ला आपण पाहतोय साहिल. पहिला चेंडू गोलंदाज बंटी वैयक्तिक पहिलं. आता मात्र स्वेअर मारा संघाचा श्री गणेश या ठिकाणी होतोय. पुढचा चेंडू गोलंदाज बंटी आता मात्र फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षण सुरेख आपण पाहतोय. एकच धाव घेतली जातीय. पुढचा चेंडू आता मात्र सुरेखाचे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. रामवाडी या संघाकडून आता मात्र स्ट्राईक रेंज वरती आलाय मागच्या मॅचचा हिरो साहिल. पुन्हा एकदा स्वेअर मारा. खराब चेंडू टाकला गेलाय बंटी या गोलंदाजाकडून. एकच धाव घेतली जातीये. पुढचा चेंडू गोलंदाज बंटी अजमल साठी. आता मात्र चेंडूला बिरकावून दिला. वाघाची दाढ फोडला पहाड. छत्रपतीचा छावा ठोकतोय चार धावा. यस डीजे
सूर्यकाचा चौकार आपण पाहिलाय. अजमल या फलंदाजाकडून पुढचा चेंडू कशा प्रकारे खेळणार. सूर्य क्षेत्ररक्षण आपण पाहतोय रामवाडी या संघाकडून. पुढचा चेंडू आता मात्र चेंडूला बिरकावून दिलाय. वन बाउंड सीमा पार येतोय चौकार. धाव संख्या जाऊन पोहोचले 13 या अंकावरती. पहिला षटकाच्या अंती धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 13 या अंकावरती. 13 धावा खर्च केल्यात गोलंदाज बंटी या गोलंदाजाकडून. दुसरा शतक टाकण्यासाठी कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल आपण पाहूया. टीम मीटिंग करू नका. खूप टाइम झालाय आधीच. गोलंदाज महेश दुसरं शतक टाकण्यासाठी पहिला चेंडू निर्धाव. चांगली सुरुवात करतोय महेश. आता मात्र कट केलाय चेंडूला. एकच धाव घेतली जातीय. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. साहिल आता मात्र खराब चेंडू टाकला जातोय. स्वैर मारा. धावसंख्या मात्र तब्बल जाऊन पोहोचली आहे स्वैर माराच्या मदतीने 15 या अंकावरती. तिसरा चेंडू आता मात्र कट केला चेंडूला. एक धाव घेत आहेत. दुसरी धाव घेतली जातीय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 16 या अंकावरती. पुढचा चेंडू महेश या गोलंदाजाचा. आता मात्र एकच धाव घेतली जाते. सूर्य क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. प्रत्येक चेंडूवरती एकच धाव येते. जोरदार अपील केली जाते. पंचांनी घोषित केलंय विकेट येतोय. फलंदाज होईल बाद. मोठा झटका लागतोय मस्जिद मोहल्ला या संघाला. साहिलच्या स्वरूपात बॅक टू दी पवेलियन. साहिलची जागा भरण्यासाठी फलंदाज रवाना झाला आतिफ. पाच चेंडूच्या अंती 17 धाव संख्या. सांगितलं ना. शेवटचा चेंडू महेश या गोलंदाजाचा. आतिफ आता मात्र
सुरेख फटका होता है, जोरदार अपील के लिए जाती है, रिव्यू घेतला जाते, थर्ड अंपायर कडे डिसिजन जातो आहे. और ये हमारे नेता आ चुके हैं, दीपक जी पाटिल साहब, और उनके साथ हमारे युवा नेता प्रवीण जी महाड़िक. आउट है ये, थर्ड अंपायर ने आउट करार दिया है. मराठी एक्टर दीपक पाटील यांच्या अनेक सिरियल. महाराजांवर आधारित जो नवीन चित्रपट येतोय आलेला, 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. राव रंबा या चित्रपटामध्ये त्यांनी काम केलंय. कोकोलीतला कीबोर्ड पियानो मास्टर म्हणून ज्याची ओळख, पण त्याही पेक्षा कोकोलीमध्ये ज्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली, रील स्टार विजू. आता मात्र फलंदाजीसाठी आलाय किशोर मजीद मोहल्ला या संघाकडून. एकच धाव घेतोय, धोकेदायक होती धाव. स्टूडेंट्स, मंडप डेकोरेटर्स और ये डीजे सिस्टम काफी अच्छा काम कर रही है. श्री इवेंट्स खोपोली में आजकल श्री इवेंट्स बहुत ज्यादा तादाद में चलती है. अपनी मैच पातो यूट्यूब द्वारे tenniscricket.in. यूट्यूब द्वारे पाहतोय आपण ktclive.in. आजच त्यांचे 2200 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले. सौ में से 10% तक लेके आई है आपको. फलंदाज बाज होतोय किशोर. देखिए जो क्रिकेट के चाहने वाले ना वो हर चैनल को सब्सक्राइब करते हैं. tenniscricket.in 15 लाख से भी ज्यादा उनके सब्सक्राइबर. 24 लाइव इवेंट 2.5 लाख से भी ज्यादा उनके सब्सक्राइबर है. और ये विकेट और ये की फैक्टर अष्टविनायक रामवाड़ी इस विकेट के कारण जीत की ओर बढ़ रही है. मेरे साथ है इस वक्त ही फिल्म एक्टर दीपक पाटिल. दीपक पाटिल, कैसा लग रहा है आपको ये अंडर आर्म क्रिकेट का खूबसूरत कारवा? खूब खूब छान असा हा महासंग्राम चालू है. एक तरफ एक
खूप छान असा महासंग्राम चालू आहे. एक तर्फ असेल तो टीम मस्जिद मोहल्ला आणि दुसरीकडे टीम आहे ती रामवाडी. कारण की एक खालापूर तालुक्यातला संघ आहे तर दुसरा संघ आहे तो पेण तालुक्यातला संघ आहे. दोन्ही असे संघ नावाजलेले संघ आहेत. बघा चेंडू जातो तो षटकार. इथं षटकाराला काही किंमत नाही, किंमत ही फक्त ती चौकाराला. फलंदाज जातोय तंबूच्या दिशेने. पुढील फलंदाज येतील ते स्वतः राजू भाई. राजू भाई जा चुके हैं. बाहुबली हमने देखी, अमेंद्र महेंद्र बाहुबली हमने देखा और ये मस्जिद मोहल्ला का बाहुबली राजू भाई. टोटल स्कोर किती झाला रे? स्कोर झाला किती? 18 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. किती बॉल किती पाहिजे रे? अब ये डॉट गेन आई. पांच गेंदे 25, चौथा ओवर है ना ये. पांच गेंदे 25 की जरूरत थी, व्हाइट बॉल आ चुका है. पांच गेंदे 24 रनों की जरूरत. चार गेंदे अब 24 रनों की जरूरत. और ये क्लीन बॉल. तीन गेंदे अब 24 रनों की जरूरत. तनवीर आ चुके हैं. ये और हम क्रिकेट होता तो चार गेंदे 24 पॉसिबल था, क्योंकि वहां पे 6 आते हैं, काउंट किए जाते हैं. यहाँ पे 6 आता है तो आउट हो जाता है. ये विकेट आता हुआ, व्हाइट बॉल का इशारा.